Now, already we have finished with the lesson Teeny Tiny, but something has remained on page number 44. तर आता आपण पान नंबर 44 वरचं जे काही आहे एक्सरसाइज ते पूर्ण करणार आहे. शिवाय पेज नंबर 47 मधले क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 हे राहिलेले प्रश्न आहेत की जे अनेक पालकांनी मला व्हिडिओ वॉच करून सांगितलेले की ते प्रश्न रेफर करावेत. सो वी शॅल मेक दीज कन्सेप्ट क्लिअर इन दिस सेशन. ओके, तर ते आपण क्लिअर करणार आहे. थोडंसं आपण वाचूया, हा भाग आपण वाचलेला नाहीये. Here is a traditional English story. Traditional यानी एक पारंपरिक अंग्रेजी कथा दिखाई है by that creates horror and fun at the same time. त्यामध्ये horror यानी थोडस भय आणि त्याच वेळेला एक प्रकारची मज्जा हे दोन्ही एकाच वेळेला क्रिएट होते आणि हे आपण अनुभवलेले आहे. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी. टीनी टायनी हे शब्द पूर्ण गोष्टीमध्ये अनेक वेळेला रिपीट झालेले आहे आणि त्यामुळे एक प्रकारची मज्जा येते. दॅट ऍड्स टू द फन. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. ते आपल्याला एका काल्पनिक विश्वामध्ये घेऊन जातं. वेअर ऑर्डिनरी थिंग्स ऑल्सो अपियर मिस्टीरियस. म्हणजे ज्या सर्वसाधारण गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला मिस्टीरियस म्हणजे रहस्यमयी भासतात. स्टोरीज ऑफ ओल्ड विमेन आर कॉमन इन ट्रेडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स. आणि अशा म्हाताऱ्या स्त्रियांच्या गोष्टी या अनेक भूप्रदेशांमध्ये कॉमन म्हणजे सर्वसाधारणपणे अनेक सगळ्यांच्या भाषामध्ये त्या आढळतात. नाउ हियर यू नो दॅट ऍब्जेक्टिव्ह आर यूज्ड टू डिस्क्राईब नाउन्स. ऍब्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण हे नामाचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. दे डिस्क्राईब मेनी आस्पेक्ट्स ऑफ अ नाऊन. आता एखाद्या नामाचे वेगवेगळे आस्पेक्ट्स ते डिस्क्राईब करतं. म्हणजे समजा नाम असेल एखादं तर त्याचं साईज डिस्क्राईब करतं. कधी कधी ते म्हणतं अरे हां बिग बॉल, बरोबर आहे की नाही. एज म्हणजे ते कितना पुराना आहे या नाही आपण म्हणू शकतो ओल्ड बॉल. त्याचं शेप आपण सांगू शकतो राऊंड बॉल, रेड बॉल, ओके, किंवा इंडियन बॉल, बरोबर आहे. किंवा त्याच्या क्वालिटीवरून व्हेरी हार्ड बॉल म्हणजे तो अतिशय टणक असणारा, मटेरियलवरून प्लास्टिक बॉल, ओके, यूजवरून थ्रोईंग बॉल, म्हणजे वेगवेगळ्या आस्पेक्ट्स. म्हणजे एकच नाम असेल तर त्याचे जे काही ऍब्जेक्टिव्ह असतात त्याचे वेगवेगळे ऍस्पेक्ट दाखवतं, विशेषण वर्णन करतं. फाइंड मोर एक्झाम्पल्स दॅट विल फिट इन ईच ऑफ द बॉक्सेस बिलो. जसं की साईज बद्दल त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, स्मॉल अ स्मॉल स्टोन, आणि एक नाऊन पण त्यांनी वर्णन करणारा एक जोडलेला आहे. तसंच आपल्याला त्यांनी अजून ऍड करायला सांगितलंय साईज बद्दलची ऍब्जेक्टिव्स. एज बद्दलचं यंग, अ यंग मॅन, तर आपल्याला त्यांनी सांगितलंय एज दाखवणारे कोणते कोणते ऍब्जेक्टिव्ह आहे. शेप त्यांनी एक दिलेला स्क्वेअर, असे कोणते कोणते आकार आपण दाखवू शकतो, अ स्क्वेअर बॉक्स. कलर, कोणते कोणते रंगांनी आपण एखादी वस्तू वर्णन करू शकतो. ओरिजिन म्हणजे एखाद्या गोष्टीचं ओरिजिनली ती कोणत्या प्रदेशाची आहे त्यानुसार आपण म्हणतो चायनीज, इंडियन, तर असे कसे विशेषण आपण वापरू शकतो, त्याची भर घालायची. क्वालिटी, एखाद्या गोष्टीचे गुण, कोणते गुण आहे त्यानुसार कोणते आपण ऍब्जेक्टिव्ह वापरतो, जसं की काइंड, दयाळू, वाईज, चतुर, ओके, अ वाईज किंग, म्हणजे गुण दर्शवणारे कोणते ऍब्जेक्टिव्ह आहेत, कोणती विशेषण आहेत ती आपण अजून उदाहरणं द्यायची आहेत. मटेरियल, इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे प्लॅस्टिक. मग इतर कोणतं कोणतं मटेरियल असतं ज्याचा ऍब्जेक्टिव्ह म्हणून वापर केला जातो त्याची उदाहरणं ऍड करायची आहेत. यूज म्हणजे एखादी वस्तू कशासाठी वापरतात ते लक्षात घेऊन त्याचं ऍब्जेक्टिव्ह तयार. स्विमिंग पूल किंवा स्विमिंग टँक, टँक कसला आहे स्विमिंगसाठी उपयोगात येणारा, तर यामध्ये पण आपल्याला आपण त्याच्यामध्ये भर घालून त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर त्याचं उत्तर मी इथे लिहिलेलं आहे. सगळ्यात आपण आता साईज बघूया. साईज वर्णन करणारे शब्द आहे बघा शॉर्ट. आपण असं म्हणू शॉर्ट म्हणजे एकदम लहान, शॉर्ट ड्रेस शॉर्ट आन्सर, लॉंग लांब, लॉंग हेअर लॉंग पोयम, टॉल उंच, टॉल ट्री, टॉल पर्सन, टाइन टीनी म्हणजे पण एकदम लहान, टीनी गर्ल, टीनी क्रीचर,
टाइनी म्हणजे पण एकदम लहान, टाइनी स्टोन, टाइनी ऍन्ट, लिटल लिटल म्हणजे लहान, लिटल बटरफ्लाय, लिटल मॅन, बिग बिग होल, बिग बुक, स्मॉल स्मॉल स्टोरी, स्मॉल सेंटेन्स, फॅट ओके आकार दर्शवते साईज, फॅट शीप, फॅट कॅट, थिन म्हणजे लुकडा पतला, थिन लिप्स, थिन आर्म्स, जायंट विशाल, जायंट एलिफंट, जायंट माउंटन्स, मॅमॉथ म्हणजे प्रचंड मोठे, मॅमॉथ वर्क, मॅमॉथ मीटिंग म्हणजे प्रचंड मोठी खूप तासन तास चालणारी मीटिंग, जम्बो जम्बो पण मोठ्या आकाराचा, जम्बो केक, जम्बो डोसा, वास्ट वास्ट म्हणजे मोठ्या आकाराचाच ओके जास्त ठिकाणी पसरलेला असा, वास्ट किंगडम मोठे राज्य, वास्ट ओशन ओशन याने महासागर, ह्यूज मोठी, ह्यूज बिल्डिंग ह्यूज अमाउंट मोठी बिल्डिंग मोठी रक्कम, अशा रीतीने हे सगळे जे ऍब्जेक्टिव्ह आहेत ते साईज दाखवणारे आहेत. तर कलर दाखवणारे पहा, कलर कसं, ब्लॅक ब्लॅक क्लाउड, ब्लॅक पेपर ओके काळी मिरी, काळा ढग, स्कारलेट स्कारलेट म्हणजे लाल ओके स्कारलेटचा अर्थ होतो लाल, विशेष करून शेंदुरी रंग असेल त्याला आपण स्कारलेट म्हणतो. जाणून मी पिंक ब्लू येलो असे न घेता ओके थोडेसे वेगळे वाले घेतले, स्कारलेट रिबिन, स्कारलेट मार्क, रोझी रोझी लिप्स म्हणजेच पिंकिश ओके रोझी लिप्स, रोझी स्किन, डार्क म्हणजे गडद, डार्क कॉम्प्लेक्शन म्हणजे गडद वर्ण, डार्क सर्कल म्हणजे डोळ्याखालीचे सर्कल असतात त्याला आपण काय म्हणतो डार्क सर्कल, लाईट वेट हलका वजन, लाईट ब्लू म्हणजे फिक्का निळा, डल ओके म्हणजे फिक्कट असणार, डल म्हणजे डल कळत आहे तुम्हाला ज्याच्यावरती चमक नसेल, डल हेअर, डल प्रिंट, मस्टर्ड मस्टर्ड हा एक रंग आहे म्हणजे राईला पण आपण मस्टर्ड म्हणतो, राईचा दाणा जर आपण तोडला तर त्यामधून एक विशिष्ट प्रकारचा पिवळा रंग येतो बघा ओके गडद पिवळा असा असतो, त्याचा मस्टर्ड टॉप म्हणजे टॉप आणि म्हणजे वरचं जे समजा आपण पॅन्ट वगैरे घातली तर वरच्या शर्टला पण टॉप म्हणतो, मस्टर्ड टॉप, मस्टर्ड कर्टन, क्रिम्झन क्रिम्झन म्हणजे तांबडा, जशा रंगाची पोस्ट बॉक्स असतं क्रिम्झन बॉक्स, क्रिम्झन मार्क ओके याला म्हणायचं अझुअर, अझुअर म्हणजे स्काय ब्लू, ज्या वेळेला निरभ्र आकाश असतं त्यावेळेचा असणारा रंग, अझुअर स्काय, अझुअर सी, इंडिगो म्हणजे निळचा जो रंग असतो, निळ ज्या रंगाची असते किंवा निळला सुद्धा इंडिगो म्हणतात, इंडिगो जीन्स, इंडिगो कवर ओके याचं नाव आहे टर्कॉइज, येस त्याचा उच्चार काय करायचा आहे टर्कॉइज, टर्कॉइज याचा अर्थ मोरपंखी म्हणजे निळा आणि हिरवा दोन्ही रंग मिक्स होऊन जो होतो जसा की इथे दिसतोय बघा हा टर्कॉइज रंगनेच मी लिहिलेला आहे, टर्कॉइज स्टोन, टर्कॉइज पर्ल्स म्हणजे मोती, मल्टी कलर्ड अनेक रंगांचे, मल्टी कलर्ड क्लॉथ, मल्टी कलर्ड डिझाईन, पिंकिश सारी, पिंकिश फ्लॉवर, लव्हेंडर फिक्कट जांभळा, लव्हेंडर हेअर बँड, लव्हेंडर पेन, ब्लू रिफिल, अशा रीतीने आपण रंगांचे असणारे जे आहेत ओके सगळी विशेषण ती आपण पाहिलेली आहेत. एज ओल्ड चेअर, ओल्ड टेबल, न्यू बुक, न्यू हाऊस, एन्शंट म्हणजे प्राचीन, एन्शंट जंगल प्राचीन जंगल, एन्शंट ट्रीज, रिसेंट म्हणजे नुकतेच, रिसेंट न्यूज, रिसेंट इन्सिडेंट, यंग गर्ल, यंग बॉय, मॅच्युअर लेडी, मॅच्युअर चाइल्ड, राईप म्हणजे पकाऊ, राईप फ्रूट, राईप मँगो, एल्डरली पर्सन प्राऊड, एल्डरली याने प्राऊड, एल्डरली पर्सन, एल्डरली रिलेटिव्ह, चाइल्डहुड डेज, चाइल्डहुड मेमरीज लहानपण, सीनियर सिटीजन, सीनियर क्लर्क, ज्युनियर एम्प्लॉई, ज्युनियर स्कॉलर, टीनेजर क्लब, टीनेजर पार्टी, एज ओल्ड स्टोरीज, एज ओल्ड माउंटन्स, एजिड म्हणजे वयस्कर, एजिड पॅरेंट्स, एजिड किंग, अँटिक म्हणजे जो जुनं असतं ओके त्याला आपण अँटिक म्हणतो आणि अतिशय मौलिक असेल, अँटिक पेंटिंग, अँटिक फर्निचर, हे सगळे एखाद्या गोष्टीचं एज म्हणजे वय दाखवणार. नेक्स्ट इज शेप, फ्लॅट फ्लॅट म्हणजे सपाट असणार. जाणून मी इथे स्क्वेअर, राऊंड, ओव्हल,
ट्रायंगल हे शब्द घेतलेले नाहीये, कारण ते तर सगळ्यांनाच माहीत असतात, बरोबर आहे? ते तर सगळे मुलं तुम्ही सांगणारच आहात. तर काहीतरी वेगळं, त्यापेक्षा जास्त दुसरे शब्द आपल्याला परिचयाचे व्हावे म्हणून मी हे घेतलेलं आहे. फ्लॅट स्क्रीन, फ्लॅट सरफेस, स्किनी गर्ल. स्किनी याने एकदम पतलीवाली, जिचे एकदम याने फक्त हाडांना म्हणजे जसं काही चमडी लगाया हो वैसा. स्किनी गर्ल, स्किनी डॉग, नॅरो रोड, नॅरो गॅप. नॅरो म्हणजे अरुंद, ब्रॉड रुंद, ब्रॉड माइंड, ब्रॉड ट्रॅक. सिलेंड्रिकल सिलेंडरच्या आकाराचं, सिलेंड्रिकल बॉक्स, सिलेंड्रिकल टिफिन. क्रुपकिड म्हणजे वाकडा तिकडं, क्रुपकिड ब्रांच, क्रुपकिड बॉर्डर. बॉर्डर क्रुपकिड असते म्हणजे अशी, समजा एखादं पान वगैरे घेतलं तर असे वाकडी तिकडी बॉर्डर असते की नाही एखाद्या कधी कधी पानांची. स्ट्रेट स्ट्रेट लाईन, स्ट्रेट पिलर म्हणजे सरळ खांब. चबी चबी म्हणजे गुबगुबीत असा शेप असणारा. चबी चिक्स, चबी हँड. कर्व्ड म्हणजे असा वळलेला. कर्व्ड ब्रिम, ब्रिम म्हणजे किनार. कर्व्ड लीफ. फ्लफी फ्लफी म्हणजे गुबगुबीतच वाटणार. फ्लफी बघा वूल कसं असतं, फ्लफी वूल, फ्लफी स्किन. डीप डीप वेल खोल, डीप वेल. डीप रिवर वाईड, वाईड माउथ, वाईड पॉट. रोटंड ओके, आता रोटंडचा अर्थ पण काय आहे, गुबगुबीत जाडजू ओके, गोल मटोल. रोटंड स्टमक, रोटंड फेस. ब्लॉबी ब्लॉबी म्हणजे बुडबुड्यांसारखं. ब्लॉबी टॉक, ब्लॉबी बबल. लो म्हणजे खाली आलेलं. लो वॉटर, लो बॉटम. अशा रीतीने आपण शेपशी संबंधित जी काही हे आपण आहे म्हणजे जे काही विशेषण आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता क्वालिटी, येस, एखाद्यामध्ये गुण. हेल्पफुल फ्रेंड, हेल्पफुल पर्सन, मदत करणारा. कूल म्हणजे शांत राहणारा. कूल टेम्परमेंट, कूल नेचर. फ्रँक म्हणजे मैत्री करणारा. फ्रँक बिहेवियर, फ्रँक टॉक. फेमस फेमस ऍक्टर, फेमस प्लेस. फ्रिजाईल फ्रिजाईल इसका मतलब एकदम नाजूक असतं. फ्रिजाईल फ्लावर, फ्रिजाईल काइट. फिअरलेस चाइल्ड, फिअरलेस न गावण, फिअरलेस चाइल्ड. फिअरलेस मॅन. हेजिटंट रिप्लाय, हेजिटंट संकोच करणारा. हेजिटंट रिप्लाय, हेजिटंट स्टेप. इनोसेंट निष्पाप, इनोसेंट चाइल्ड. इनोसेंट पीपल. सेन याने अतिशय समजूतदार, हुशार. सेन वुमन, सेन मिनिस्टर, मंत्री. इन्क्विझिटिव्ह म्हणजे चौकस. इन्क्विझिटिव्ह सायंटिस्ट, इन्क्विझिटिव्ह माइंड. चिअरफुल प्रसन्न, चिअरफुल टीनेजर, चिअरफुल सॉन्ग. स्टुपिड म्हणजे पागल. स्टुपिड क्रो, स्टुपिड लायन. केअरलेस परवा नसणारा. केअरलेस फार्मर, केअरलेस मंकी. केअरफुल काळजी असणारा. केअरफुल रीडिंग, केअरफुल डिसिजन. पुअर म्हणजे कमी दर्जाचं. पुअर मार्क्स, पुअर हँडरायटिंग. आता आपण मटेरियलचे नाउन पाहूया. स्टोन ओके, आता तुम्हाला समजते. दगडी स्टोन स्टॅच्यू, स्टोन हार्ट म्हणजे दगडी काळज असणारा. डायमंड रिंग, डायमंड नेकलेस. प्लॅस्टिक बॅग, प्लास्टिक मग. वुलन स्वेटर, वुलन क्लॉथ्स. नायलॉन रोप, नायलॉन शीट. वेल्वेट क्लॉथ, वेल्वेट कवर. लेदर शूज, लेदर याने चमडे का. लेदर शूज, लेदर स्लीपर्स. वूल बॉल, वूल बॉक्स. सिल्क वर्क ओके, सिल्कचं काम. किंवा वर्म, सिल्क म्हणजे बघा सिल्कचा रेशमाचा किडा पण असतो, वर्म पण म्हणू शकतो आपण. सिल्क वर्क, सिल्क सारी. कॉटन कर्चिफ, कॉटन शर्ट. पॉलिएस्टर एक प्रकारचं मटेरियल, पॉलिएस्टर सारी, पॉलिएस्टर फॅब्रिक. फॅब्रिक म्हणजे पण कापड. कॉपर बाउल, कॉपर ग्लास. कॉपर म्हणजे तांब. सिल्वर अँकलेट, सिल्वरचे पैंजण चांदीचे. सिल्वर लॅम्प. गोल्ड माइन, माइन म्हणजे खाण. गोल्ड बँगल्स. क्लॉथ बॅग, क्लॉथ पार्टिशन म्हणजे कापडी पडदा आहे. अशा रीतीने आपण क्वालिटी आणि मटेरियलचे नाउन पाहिलेले, ऍडजेक्टिव्ह पाहिलेले आहेत. आणि यूजनुसार रनिंग रेस ओके, रेस रनिंगचं. रनिंग शूज, शूज कशासाठी वापरले जातात, पळण्यासाठी. स्लीपिंग बॅग, बॅग कशासाठी वापरल्या जातात, त्यामध्ये झोपण्यासाठी. स्लीपिंग बॅग, स्लीपिंग सूट. फ्लॉवर फ्लॉवर वाज, वाज म्हणजे फ्लॉवर पॉट सारखं. फ्लॉवर पॉट. टेनिस कोर्ट, कोर्ट म्हणजे
अशी जागा जिथे टेनिस खेळलं जातं, टेनिस रॅकेट, स्विमिंग टँक, स्विमिंग पूल, रेसिडेन्शियल एरिया, रेसिडेन्शियल म्हणजे राहण्यासाठी वापरतो ती जागा, रेसिडेन्शियल एरिया, रेसिडेन्शियल बिल्डिंग, शॉपिंग मॉल, शॉपिंग विंडो, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल नाईफ, इन्स्ट्रुमेंट सर्जिकल म्हणजे सर्जरी करण्यासाठी वापरले जाणारे, किचन युटेन्सिल, किचन रूम, किचनमध्ये वापरली जाणारी भांडी, कमर्शियल कॉम्प्लेक्स, कमर्शियल मॅगझिन, डायनिंग टेबल, डायनिंग रूम, डाईन म्हणजे जेवणे, डायनिंग म्हणजे जेवण्यासाठी वापरलं जाणारं टेबल, वॉशिंग सोप, वॉशिंग पावडर, रायटिंग पॅड, रायटिंग पेन, ग्राइंडिंग स्टोन, ग्राइंडिंग पॉट, कटिंग नाईफ, कटिंग बोर्ड. आता ओरिजिननुसार म्हणजे कोणत्या गोष्टीचं काय ओरिजिन आहे, ओरिजिनली कुठे आहे त्यानुसार, चायनीज डिश, चायनीज लँग्वेज, मॅक्सिकन हॉट हॅट, मॅक्सिकन ड्रेस, इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश वर्ड, थाय हॉटेल, थाय बॉक्सिंग, इंडियन कल्चर, इंडियन फूड, आदिवासी आर्ट, आदिवासी पेंटिंग, कोली डान्स, कोली सॉन्ग, पंजाबी ड्रेस, पंजाबी फूड. आता दुसरा जो प्रश्न आहे तो त्यांनी असा सांगितलंय, सी व्हॉट अदर सिंगल ऍब्जेक्टिव्ह ऑर पेअर ऑफ ऍब्जेक्टिव्ह यू कॅन यूज इन प्लेस ऑफ अ टिनी टायनी. टिनी टायनीच्या ऐवजी कोणते विशेषण तुम्ही वापरू शकता इन द स्टोरी? डू द ऍब्जेक्टिव्ह फिट वेल इन ऑल प्लेसेस, आणि मग असे ऍब्जेक्टिव्ह जर वापरले तर ते फिट होतात का? डू यू हॅव टू मेक एनी अदर चेंजेस इन द स्टोरी इफ यू चेंज द ऍब्जेक्टिव्ह? ऍब्जेक्टिव्ह चेंज केल्यामुळे तुम्हाला स्टोरीमध्ये बदल करावा लागतो का? तर जर आपण टिनी विनीचे दुसरे समानार्थी शब्द जर वापरले तर आपल्याला फक्त टिनी टायनीच्या ऐवजी हे शब्द घालावे लागतात, दुसरा कोणताही बदल करावा लागत नाही. अर्थात पण जर अर्थच जर बदलला, दुसराच शब्द काहीतरी वापरला, तर मात्र स्टोरीमध्ये बदल करावे लागतील. नाव टिनी टायनी या अर्थाचे तशा प्रकारचे कोणते शब्द आहे? टिच्ची बिच्ची, इनसी विनसी, इट्सी बिट्सी, टिनसी विनसी, इट्टी बिट्टी, टिनी विनी, टायनी वायनी हे शब्द वापरले तर आपल्याला कोणताही बदल करण्याची गरज नाही. आता जास्त वेळ झाल्यानंतर माझा जो व्हिडिओ आहे तो लॉंग होईल, म्हणून आपण या सेशनमध्ये फक्त क्वेश्चन नंबर पेज नंबर 44 कव्हर केलेला आहे. विथ दिस आय स्टॉप अ व्हिडिओ. परत मी सांगते की सगळे ऍब्जेक्टिव्स खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्याला गोष्ट लिहिताना या सगळ्या ऍब्जेक्टिव्हची जरूरत आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 कव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.